माझा जो काही आमदार निधी आहे तो सर्व निधी शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी खर्च केला जाईल असे प्रतिपादन कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पनवेलमध्ये डिजिटल साहित्यांच्या वाटपावेळी केले. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न तसेच शाळांची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना राबवण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2024-25 अंतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील 242 शाळांना डिजिटल ई लर्निंग इक्विपमेंटचे वाटप करण्यात आले. यामध्ये पनवेल तालुक्यातील 51 आणि उरण तालुक्यातील 9 शाळांना या साहित्यांचे वाटप करण्यात आले. दरम्यान पनवेलमधील लोकनेते दि बा पाटील शाळेत डिजिटल साहित्य वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी झाला. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या डिजिटल ई लर्निंग इक्विपमेंटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना रायगडचे प्रतिनिधी विनोद डाकी, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर देशमुख, मुख्याध्यापक संघटनेचे प्रतिनिधी श्री ठाकरे, आग्री शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक श्री भगत, कर्जतचे श्री म्हसे, श्री गांगुर्डे, राठोड सर यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी डिजिटल साहित्याचा वापर शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी करा अशा सूचना देत शिक्षकांसाठी सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. परिस्थितीची जाणीव करून देणं फार गरजेचं आहे. सध्या परिस्थिती फार भयंकर आणि बिकट आहे. मोबाईल विद्यार्थ्यांच्या हातामध्ये म्हणून फार मोठ्या अडचणी आहेत. आज आपल्यावरती येणाऱ्या पाल्याची आपल्यावर त्याची म्हणजे त्याचे आईबाप बनण्यासारखी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. लक्षात ठेवा, म्हणजे आई वडिलांना असं वाटतं की मुलगा शाळेत सोडला म्हणजे जबाबदारी संपली असं नाही. आज त्याचं वागणं बोलणं शिस्त अभ्यास करतो की नाही हे कोणाला बघावं लागतं? आपल्यालाच बघावं लागतं. मित्रांनो लक्षात ठेवा, आपला अधिकार आहे त्या विद्यार्थ्यावर, पण त्या अधिकार असलेल्या विद्यार्थ्यांचे तुम्ही चांगलं 99% काम करा, 1% काम चुकू द्या. पब्लिक आपल्याला माफ करत नाही, आपल्या विरोधामध्ये होते. आपण म्हणतो आपल्याला शिक्षकाला खरोखरच या जगामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण कुठेतरी काहीतरी घडतं आणि आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो. म्हणून माझी विनंती आहे की सक्षम शाळा ठेवा, पालकांशी चांगला संवाद ठेवा, मुलांना चांगल्या प्रकारचं नॉलेज द्या. या साहित्याचा उपयोग तुम्ही खरंच करा. यावर तुम्ही दर शनिवारी एक पिक्चर दाखवा मुलांना. ॲथलेट असला मुलगा पण येईल शाळेवर, जो नेहमी दांड्या मारतो ना तो नेहमी शाळेमध्ये येईल. कोणते पिक्चर दाखवायचे आहेत? फिल्मी पिक्चर नाही आहेत, चांगल्या क्रांतीवीरांचे शूरवीरांचे असे काहीतरी दाखवा ज्याच्यातून प्रबोधन होईल. आपण जे बोलतो की नाही बघा, आपल्या शाळेमध्ये एखादा बाहेरचा पाहुणा आला की पोरं त्याचं ऐकतात, ऐकतात की नाही? आपल्या शिक्षकांचं ऐकत नाहीत. हा तुमचा बाहेरचा पाहुणा आहे. आता हा बाहेरचा पाहुणा तुम्हाला वाटेल तेवढं नॉलेज द्यायला तयार आहे. फक्त आपण आता टेक्नोसेवी बनलं पाहिजे आणि टेक्नोसेवी तुम्ही 100% बनाल अशी मला अपेक्षा आहे. तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत यांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कार्याची माहिती देत शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असलेला आमदार आपल्याला मिळालेला आहे, हे आपल्या सर्व शिक्षकांचे भाग्य आहे असे गौरवोद्गार काढले. बऱ्याचशा आपण ई लर्निंग साहित्य वाटप करत असताना आपल्याला मराठी शाळांची अवस्था कशी आहे तुम्हाला माहित आहे. मराठी शाळांना तुकड्या आहे, त्या तुकड्या सर्वसाधारणतः कमी कमी होत चाललेल्या आहेत. या तुकड्या कमी होण्याचं कारण तुम्हाला माहित आहे, बरेचसे जे आपले जे पाल्य आहेत ते पाल्यांना इंग्रजी माध्यमामध्ये टाकतात. याचं कारण काय तुम्हाला माहित असेल? आपले सुद्धा पाल्य आपण मराठी माध्यमामध्ये टाकत नाही. आपल्या पाल्यांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून आपण इंग्रजी माध्यमामध्ये त्यांचं शिक्षण व्हावं आणि त्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळावी असे आपली अपेक्षा असतो. परंतु शासनाने असं ठरवलेलं आहे की ई लर्निंगच्या माध्यमामधून त्यांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध होतील आणि जे पाल्य त्यांचे कौशल्य किंवा प्रगतशील जे घटक नसतील ते घटक आपल्याला कशाप्रकारे त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करता येतील या हेतूने या ई लर्निंग साहित्याचं वाटप आपण करत आहोत.